व लघु हे केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नामदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. या अनुषंगाने ही जन आशीर्वाद यात्रा आज सायंकाळी दोडा मार्गात दाखल झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दोडा मार्ग येथील या कार्यक्रमात नामदार राणे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमा भेट दिली. यावेळी नामदार राणे यांच्या सोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. दोडा मार्गात दाखल झालेल्या नामदार राणे यांचे शिक्षण व आरोग्य सभापती डॉक्टर सौ अनिशा दळवी, तालुका अध्यक्ष प्रवीण गवस, भाजप युवा उपाध्यक्ष चेतन चव्हाण, युवा उद्योजक शैलेश दळवी, रंगनाथ गवस, लक्ष्मण नाईक, राजेश फुलारी आदींनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र भापसेकर, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सुधीर पनवेलकर, कल्पना बुडकुले, प्रकाश गवस, पराशर सावंत, आपा गवस, राजेंद्र निंबाळकर, सूर्यकांत गवस यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.